प्रामाणिकता, शुद्धता आणि पारदर्शकतेचे प्रतीक म्हणजेच रतनलाल सी बापना ज्वेलर्स, जहां विश्वास ही परंपरा आहे। अक्षय तृतीया म्हटलं की जळगावच्या सुवर्ण नगरीत सोने खरेदीचा मुहूर्त मानला जात असतो। या मुहूर्ताच्या निमित्ताने अनेक जण सोने खरेदी करत असतात। यंदा मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन करण्यात आल्याने सोन्याची बाजारपेठ बंद असल्याने अनेक ग्राहकांना सोने खरेदी करण्यास अडचण निर्माण झाली आहे। यावर उपाय म्हणून अनेक नामांकित सोने व्यावसायिकांनी ऑनलाईन सोने खरेदीचा सुविधा उपलब्ध करून दिल्याने अनेक ग्राहकांनी ऑनलाईन पद्धतीने सोने खरेदी करत आपला मुहूर्त साधण्याचा प्रयत्न केला। परंपरा ही खंडित व्हायला नको अशी आमची इच्छा असते आणि त्याला एक चांगला माध्यम आम्हाला मिळालेला आहे। ऑनलाईन पद्धतीने आम्ही आजच्या शुभ मुहूर्त न टाळता सोनं खरेदी केलेली आहे आणि सगळे सोनारांनी आम्हाला बरेच प्रकारचे दागिने वगैरे त्यांनी ऑनलाईन नेटवर म्हणजे मोबाईलवर किंवा मग आपल्या झूम ॲपद्वारे आम्हाला कम्प्युटरवर त्यांनी डिझाईन्स दाखवल्या आणि आम्ही त्या सिलेक्ट केल्या आणि मी ते बुक केलेलं आहे आणि ऑनलाईन पेमेंट पण त्यांना केलेलं आहे। तर आपल्याला आजच्या या मुहूर्त कुठल्याही पद्धतीने टाळायचा नसल्यामुळे हे चांगलं माध्यम आणि चांगलं आपल्याला उपलब्ध झालेलं आहे। त्याचा आम्ही फायदा घेऊन आमची परंपरा कुठेही खंडित होणार नाही याची काळजी घेतली। थोडं जे आवडलं ते मी घेऊनच येते कारण मला खूप बरं वाटतं, असं वाटतं ह्या दिवशी घेतलेलं तर छान आहे। तर मला आज पण खरेदी करायची होती पण लॉकडाऊन असल्यामुळे मी दुकानात नाही जाऊ शकली, पण ऑनलाईनची सुविधा आहे म्हणून मी ऑनलाईन अंगठी बुक केली आणि आजचा जो अक्षय तृतीयेचा मुहूर्त होता। परंतु ह्या वर्षी लॉकडाऊन असल्यामुळे कोरोनाचं सर्वत्र सावट असल्यामुळे बाहेर जाता नाही आलं आणि थोडंसं वाईट वाटत होतं, पण नंतर माहिती पडलं की खूप छान पर्याय आपल्याला दुकानदारांनी उपलब्ध करून दिले आहेत। आपण आपल्याला जे सोनं हवं ते आपण ऑनलाईन पद्धतीने बुक करू शकतो आणि इवन त्याचं पेमेंट सुद्धा आपण ऑनलाईन पद्धतीने करू शकतो। मी सुद्धा आज छान बांगड्यांची बुकिंग केली आहे। अक्षय तृतीयाचा मुहूर्त असल्याने सोने व्यावसायिकांनी ऑनलाईन सोने खरेदीच्या सुविधा ग्राहकांना घरबसल्या करून दिल्याने ग्राहकही त्याला चांगला प्रतिसाद देत असल्याचं पाहायला मिळत आहे। ऑनलाईन सोने खरेदीमध्ये ग्राहकाला आपल्याला ज्या सोन्याच्या दुकानातून सोने खरेदी करायचे आहे त्या सोने दुकानाची वेबसाईट उघडून त्यामधील आपल्याला आवडेल अशा दागिन्याची निवड करायची आहे आणि त्याचा कोड नंबर दुकान मालकास कळवून त्याची बुकिंग करता येणार आहे। एक वेळेस कोणता दागिना हा खरेदी करायचा हे निश्चित झालं की त्या दागिन्याच्या किमतीच्या 75% किंमत ही ऑनलाईन पद्धतीने भरायची आहे। एकदा ही बुकिंग करण्यात आली की त्यानंतर सोन्याच्या दरात जरी वाढ झाली तरी बुकिंग केलेल्या दरातच ग्राहकाला तो दागिना पुढील काळात मिळणार आहे। मात्र बुकिंग करण्यात आलेल्या दरापेक्षा सोन्याच्या दरात घसरण झालेली असेल तर मात्र घसरण झालेल्या दरात दागिना देण्याची सुविधा दुकान मालकांनी ग्राहकांना दिल्याने अनेक ग्राहकांनी ऑनलाईन सोने खरेदीला आजच्या अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर प्राधान्य दिले असल्याचं पाहायला मिळत आहे। बाजारपेठ बंद असली तरी घरच्या घरी दागिन्यांची निवड करीत सोने खरेदी करता येत असल्याने कोरोनाच्या काळात सुवर्ण व्यावसायिकांनी दिलेली ही सुविधा ग्राहकांसाठी चांगलीच फायदेशीर ठरली असल्याचं पाहायला मिळत आहे। दिवसाच्या सुरुवातीला ग्राहकांनी चांगला प्रतिसाद दिला असल्याने दिवसभर चांगली विक्री होईल असा विश्वास सोने व्यावसायिकांनी व्यक्त केला आहे। जळगावहून धर्मेंद्र राजपूत सोबत आनंद शर्मा, इंडिया अपटॉप न्यूज मराठी। नमस्ते, रतनलाल जी अपना ज्वेलर्स की तरफ से आप सभी को आखा तीज की हार्दिक शुभकामनाएं। हमने आखा तीज के हिसाब से अक्षय तृतीया के हिसाब से एक ऑनलाइन कैंपेन शुरू किया है जिसमें हमारे कस्टमर्स हमारी वेबसाइट पर जाके RCBafnaJewelers.com पर जाके फर्स्ट बैनर जो आता है उस पर क्लिक करेंगे तो एक बुकिंग स्कीम मिलती है जिसमें वो लोग ऑनलाइन बुक कर सकते हैं। हमको बहुत सारी रिक्वेस्ट आ रही थी जिसमें काफ़ी कस्टमर्स की क्वेरी थी कि आखा तीज के दिन पे, अक्षय तृतीया के दिन पे आपका स्टोर खुलेगा क्या, हमको मुहूर्त साझा करना है। तो हमने इसी के चलते ये एक स्कीम निकाली थी। इसमें हमने दो ऑप्शन दिए हैं हमारे कस्टमर्स के लिए। पहला है कि अगर वो 50% अमाउंट जितना भी सोना खरीदता है उसका 50% अमाउंट आज के रेट पे बुक करते हैं तो उनका आज का रेट बुक हो जाएगा। सेकंड ऑप्शन है अगर वो 75% ऑफ द अमाउंट पे करते हैं तो उनको आज का रेट या डिलीवरी का रेट जो भी कम रहेगा वो मिलेगा और साथ में 15% मजदूरी पे छूट भी है। तो हमको इसके लिए काफ़ी अच्छा रिस्पांस मिला है, लोग की काफ़ी इंक्वायरीज भी आई है। कल से शुरू हो गई थी कि कब से ये है, कब तक खरीद सकते हैं। तो हमने लॉकडाउन बढ़ा है इस कारण से, हमने 31 तारीख तक लॉकडाउन बढ़ा है तो हमने 15 जून तक का पीरियड दिया है लोगों को कि आप बुक कर लीजिए और 15 जून के पहले आप आके कभी भी ले सकते हैं। अक्षय तृतीया के हिसाब से ही हमने ये कैंपेन शुरू किया है जिसमें हम लोगों को एक विनती कर रहे हैं कि आप बाहर ना निकलिए पर घर बैठे ही आप मुहूर्त साझा कर सकते हैं। जहाँ पर आप ऑनलाइन बुकिंग पे जाके हमारी वेबसाइट पे जाके एक पेमेंट का ऑप्शन है वहाँ आप पेमेंट कर सकते हैं। इससे वही है कि हम कोरोना फैलाएंगे नहीं,
अपने समाज के लिए भी अच्छा रहेगा और आप खुद भी सेफ रहोगे, आपके परिवार वाले भी सेफ रहे।